ಬರ್ತೂರಿನಲ್ಲಿ ಕೊಳೆತ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಗೃಹಿಣಿ ಮೃತದೇಹ ಪತ್ತೆಯಾಗಿದಂತ ಕೇಸ್ಗೆ ಪತ್ನಿ ಮೋನಿಶಾ ಕೊಲೆಗೈದು ಪರಾರಿಯಾಗಿದ್ದಂತಹ ಕೊಲೆ ಆರೋಪಿ ಮಜೀದ್ ಬಂಧಿಸಿರುವಂತಹ ವರ್ತೂರು ಪೊಲೀಸ್ ಪತ್ನಿ ಶೀಲಾ ಶಂಕಿಸಿ ಇಲ್ಲಿ ಕೊಲೆಗೈದಿದ್ದ ವರ್ತೂರಿನಲ್ಲಿ ಕೊಳೆತ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಗೃಹಿಣಿ ಮೃತದೇಹ ಪತ್ತೆಯಾದಂತಹ ಕೇಸ್ ಸಂಬಂಧ ಪತ್ನಿ ಮೋನಿಶಾರನ್ನ ಕೊಲೆಗೈದು पति परारी हाकित कोले आरोपी मजीदन वर्तूर पोलिस बंधिसिद्दारे पत्नी शीला शंकिसी कोले आरोपियन बंधिसलागिदे वर्तूरिनल्लि कोळेत स्थितियल्लि महिळे शव पत्तेयागिदे पतिये पत्नियन्न कोंदिरुवंत घटने पतिय शीलवन शंकिसी कोलेगैयलागिदे पत्नी मोनिशा ಕೊಲೆಗೈದು ಪತಿ ಪರಾರಿಯಾಗಿದ್ದ ಕೊಲೆ ಆರೋಪಿ ಮಸ್ಜಿದ್ನನ್ನ ವರ್ತೂರು ಪೊಲೀಸರು ಬಂಧಿಸಿದ್ದಾರೆ ಪತ್ನಿ ಶೀಲಾ ಶಂಕಿಸಿ ಕೊಲೆ ಮಾಡಿರುವಂತಹ ಆರೋಪಿ ಮಸ್ಜಿದ್ನನ್ನ ವರ್ತೂರು ಪೊಲೀಸರು ಬಂಧಿಸಿರೋದು फेब्रवरी 5 पंचमुखी देवस्थान रस्तिया मनयोंदरल्ली ई घटने नडेदिरुत्ते फेब्रवरी 7 स्थळीयरिंद पोलीसरिगे ई संबंध माहितियन्नु सह नीडलागिरुत्ते कोले माडि कोलकत्तागे ई आरोपि परारियागिद्द आरोपि रस्ते मार्गवागि तेरळुत्ता इद्दागले विमानद मूलक कोलकत्तावन्न पोलीसरु तलुपिद्रु कोलकत्तादिंद 150 किलोमीटर दूरदल्लिरुवंत हळ्ळियोंदरल्ली ईतनन्न सेरे हिडियलागिदे पति पत्नी नडुवे फेब्रवरी 5 जगळवागित्तु ई वेळे टवल्निंद कुत्तिगे बिगिदु पति मजीद हत्ये माडिरुत्ताने मनेयल्लि मृतदेह लॉक माडि एस्केप आगिद्द मजीद इब्बरु मदुवेयागि 10 वर्षवागित्तु 3 वर्षदिंद कौटुंबिक कलह कूड इत्तु दंपतिगे 6 वर्षद ओंदु मगु इदे मगुवन्न ऊरल्ले बिट्टु बंदिदंत दंपति इन्नु पत्नियन्न कोले माडि एस्केप आगिद्दंत पति मजीदन्न पोलीसरु बंधिसिद्दारे पत्नी शीला शंकिसि ई आरोपि मजीद ಪತ್ನಿಯನ್ನ ಕೊಲೆ ಮಾಡಿದ ಇನ್ನು ಎಸ್ಕೇಪ್ ಆಗಿದ್ದಂತ ಮಸೀದ್ ಅನ್ನ ಪೊಲೀಸರು ಬಂಧಿಸಿದ್ದಾರೆ।